थैंक यू पिंडिया आमचा मच्छिंद्र क्रिकेट संघाचा कर्णधार पिंटिया नाईक असतात भरपूर काहीतरी काल म्हणते त्यांचे तिसरा सामना हरले ते पिंट्याने म्हणते 7 धाव दिल्या त्या दुसऱ्या मॅचला आम्ही बघतो रात्री कोण झोपतो नंतर कोणाला जर जेवण करत असेल त्याने मांडाच्या माघारी चालले काय तिथे जेवण घ्यायचं आहे चिकन आहे भाकरी आहेत बाटले आहेत पुन्हा को भात आहे भात हा भात चांगला सोनाच्या हा टेबल लावल्यात लावल्यात टेबल लावल्यात थंड पाणी पण आहेत तिथं आहेत इथं नव्हे तिथं आहेत संदेश पाणी घेऊन जा बरं बघूया आता मॅच चालू होत आहे आम्ही पहिले चेंडू बोलायचो आता तुम्ही बॉल बोलतो बोलायला पहिले आमच्याकडे चेंडू होता पहिला चेंडू कुठला होता ते कपड्याचं काय नंतर नरवंगी चेंडू आला नंतर आला एम आर आय अशी बॉल आता कुठला आला टेनिस नवरंग्या बोल नवरंग्या नंतर एम आर आय आला हा हा नवरंगी आम्ही कुठे जायचो म्हणजे बोऱ्याच्या रुपयाचं बेला फुला जायचो बॉलरचं नाव काय भरत पाटील डबल आडवा आमचे बंधू आहेत भरत पाटील कॉम्प्युटरचे बंधू भरत पाटील बघूया कसे बोलून टाकतात आणि बॅट्समॅन कसं प्रल्हाद म्हत्रे अरे वा दोन्ही 40+ प्लेअर आहेत 40+ 50+ झाले आहेत ते भरत पाटील झाले आहेत 56 प्रल्हाद म्हत्रे झाले म्हणते 52 बघूया दोन्ही 40+ प्लेअर काय करतात हा धवल्या आणि पवल्या बघूया काय करतात बाबू माफ कर रे आपले माणसं बोलतो मी दुसऱ्याने म्हणणार भरत पाटील पहिला चेंडू बघूया कसा टाकतात प्रल्हाद म्हत्रे यांना आणि जांभला शॉट म्हणते एक धाव तर नक्कीच घेईल प्रल्हाद म्हत्रे आता त्या धाव एक धावेने समाधान आलं प्रल्हाद म्हत्रे यांनी आता थोडा त्यांची गाडी कमजोर झाली आहे आणि सगळ्या सीएनजी गाड्या आहेत सीएनजी असल्यामुळे ते काय घाट चढत नाही लवकर पिकअप कमी होतोय म्हणून यांना आता पेट्रोल करायचं म्हणतो परत भरत पाटीलचा दुसरा चेंडू बघूया काय करतो भरत पाटील मागाशी पहिला मॅच खेळला तर भरत पाटील 7 धाव दिल्या होत्या चांगला बॉलर हा भरत पाटील 1972 बॉलर हा भरत पाटील बघूया अरे यार आपण बसुराज टॉपिक अरे भाऊ टॉपिक नाही तर ग्राउंड आहे गाड्या फास्ट धावू शकतात माहिती आहे ममत बरं ना ट्रॅफिकचा एक बॉल उकला आहे बघूया पहिले दुसरा तिसरा चेंडू भरत पाटील यांचा ट्रॉफिक आहे बघू ट्रॉफिक काय करू ट्रॉफिक आणि चांगले म्हणते हा षटकार होईल असं वाटतं मला षटकार ट्रॉफिकचा चांगला शॉट आणि पहिल्या दुसऱ्या बॉल चेंडूमध्ये षटकार मारला आहे ट्रॉफिक यांनी भरत पाटील यांचे चांगले समाचार घेतलाय मी भरत पाटील 3 चेंडू 7 धावा चालवलेला आणि चौथा चेंडू बघूया भरत पाटील काय कर पुन्हा फटकावर बघूया कॅच आहे बघूया काय करतात 4 धावा आणि या 4 धावा असं करून संख्या झाली धाव संख्या झाली 11 थँक्यू रिम सर बघूया भरत पाटील चांगला समाज येतात ट्रॉफिक आणि भरत पाटील यांचा 4 बॉल 11 धावा आणि 5वा बॉल कसे टाकू बघूया भरत पाटील म्हणतात आता विकेट घेणे शक्यता भरत पाटील आज चांगलाच बॉल आहे असं वाटतं मला आय आबा मला माहिती आहे भरत पाटील चांगला चेंडू टाकेल मी बॉल पण बोलतो चेंडू पण बोलतो चालेल ना 5 बॉल 11 धावा बघूया भरत पाटील लाच चेंडू आहे बघूया काय करतात तिकडनं म्हणून तसं कोणतरी ते जेवणाचा पातळी घेऊन बाहेर येतोय बघूया हा आणि चांगला शॉट म्हणजे एकच धाव भेटेल असं वाटतंय
हाँ एकच दावर समाधान मानले ट्रॅफिक आहे ना ट्रॉफिक मग ट्रॉफिक बोलतो ना आपलं काय ट्रॉफिक तर ट्रॉफिक कोंबरी तो कोंबरी कुठं वाटत चाल दोन्ही पायात त्याला हो कोंबरी पण दोन्ही पायात ट्रॉफिक यांच्या दहा धाव संख्या झाल्या अकरा ना त्याच्या अकरा ना प्रल्हाद मातेचे एक धाव आणि ट्रॉफिक यांच्या अकरा धावा एक ओव्हर आणि बारा धावा तरी भरत पाटील चांगले जोड टाकले आहे बारा धावा म्हणजे काहीच नाही फिफ्टी प्लस वाल्यांचे मला गणेश नाईक असं वाटतं मला बरेच धावत चाले गणेश नाईक हा बॉलिंग सध्या येतो मला वाटतं असं वाटतंय गणेश नाईक ना एक ओव्हर बारा धावा आताची जी मॅच झाली सोनूने चांगलीच मॅच जिंकू दिली जसे सोनू मैवाल मध्ये सनी देओल मडके फोडले तसे आता सोनूने इथे बॉल फोडला आणि त्यांनी चांगल्या षटकार चौकार मारून आणि महेंदर नाईक यांची चांगले बक्षीस घेतले आणि मॅच पण जिंकून दिली डीजीपी मध्ये इतनी मॅच जिंकली आणि पहिली मॅच जिंकली अरे वा अभिनंदन सोनू हा सोनू यांना सर्व ऍक्च्युली अभिमान वाटतो मला दादा का एका तेरा पाहिजे ना तेरा धावकाला एका ओव्हर मध्ये त्याने आणि तीन बॉलामध्ये आणि रोहनला त्यांनी चांगला साईडला लावून दिला बघूया गणेश नाईक हे काय करतात धावसंख्या बारा एक ओव्हर धावसंख्या बारा गणेश नाईक ट्रॅफिकाने कसे काय हा चांगलाच बॉल वाटत या डिक्लेअर झोन मध्ये गेलाय बॉल एक धाव गणेश नाईक चांगली बॉलिंग करतात बघूया गणेश नाईक दुसरा बॉल चांगल्या डिक्लेअर मध्ये म्हणजे एकच धाव मिळेल डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय आणि हा बॉल वापस आला आपल्याला चांगला नशीब आहे आपले आत्मन जाऊन बॉल बाहेर येतो चांगला आहे एकच धाव दोन चेंडू दोन धावा गणेश नाईक गणेश नाईक दारा घेतात आमचे ने लोक बाहेर घाबरतील गणेश नाईक कुठे खेळायला आले चांगला चेंडू बघू अरे अरे एकच धाव म्हणतो हा चांगली फिल्डिंग एक धाव ट्रॉफिक आणि एक धाव तीन बॉल तीन धावा बघूया आता प्रल्हाद म्हात्रे काय करतात प्रल्हाद म्हात्रे सिक्स मध्ये माझ्या तरी आदर भेटतील सिक्स मारून दाखवा आदर आणल्यात मी देतो इथंच देत बॉल पाचशे पैसे घेतो का ना मारले सांग अरे यार गुड फिल्डिंग यार आणि म्हणतो प्रल्हाद म्हात्रे आउट झाले आहेत चांगली शतरेखी केला कोण आहे तो समित चांगला शतक समितने केलाय आणि प्रल्हाद म्हात्रे हा बाद झालाय किती धाव झाले एक बाद पंधरा अरे असं नियम आहे का अपचेटवर जायचं मग कोणाचे प्लॅन घे ना बोले महिना लागली बोलायला डोलायला लागली प्रॉब्लेम आता शँक्या सिक्स नाही मारल्याबद्दल माझ्या आजारवरले बघूया सुरेश भोईर आले आता काय करता गणेश नाईक यांचे पाच चेंडू आले का चार चार चेंडू झाले आहेत धावसंख्या किती सोळा पंधरा धावसंख्या पंधरा गणेश नाईक चांगली बॉलिंग करतात बघूया आता स्ट्राईकला ट्रॅफिक बघू सिक्स मारतो असं वाटतं मला ट्रॅफिक चांगला चेंडू हा निर्धाव चेंडू गेला आहे गणेश नाईक यार चांगली गोलंदाजी करतो गणेश नाईक लास्ट लास्ट डिलिव्हरी आहे बघू गणेश नाईक यांच्या ट्रॉफिकसाठी काय करतात बघूया एक बाद पंधरा आणि चांगला छट फटकार बघूया कुठे आणि वाटतंय चार सहा धावा सिक्स मारल्या ट्रॉफिक आणि अभिनंदन ट्रॉफिक ओर ओर दोन ओर सोळा दोन ओर एकवीस संघाचा धाव संख्या दोन ओव्हर एकवीस एक बाद
लोक आल्यावर आधी मिठू मिठू बोलतो. आता बॉलिंग मध्ये विष्णू, बापरे विष्णू आलाय. विष्णू काय करामत करतो बघूया. विष्णूच्या आता चक्र तर आहे बघूया कसा चक्र घुमवतोय विष्णू. अरे बाबा विष्णू तर म्हणतोय चक्र वर दिसतो या. विष्णूचा चक्र फिरला तर काहीतरी करू शकेल असं वाटतं मला. विष्णू हा विष्णू आमच्याकडे लहानपणापासून इथं गावात राहतो. त्याने केस होतं तेव्हा बघितलं होतं. पण म्हटलं आता केस कसे गेले लवकर काय समजत नाही मला. कुठे डोक्यात असला रे तू. लहान मुलगा आहे एकदम. आमच्या समोर असा चड्डीने तिथे घालत असं फिरायचं. पण आमच्याकडे केस होते कसे गेले. जाऊ दे चालतोय निसर्गाची कृपा आहे ती. बघूया विष्णू. अरे चांगला शॉट आहे आणि मारलं सुरेश बोरी यांनी. बघूया म्हणजे एकच धाव मिळेल सुरेश बोरी यांना आणि दोन धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि दोन धाव पण पुढे केले या सुरेश बोरी यांनी. चांगले जर रनिंग केले सुरेश बोरीने. धाव संख्या 23 ना. हा दोन एकच आवड आहे ना. एक बा 23 विष्णू. बघूया विष्णू दुसरे चेंडू काय करतो विष्णू. अरे वा सुरेश बोरी चांगले चेंडू मारले बघूया. आणि बाद सुरेश बोर बात हाफ चेटी घातलं म्हणजे लवकर बात झाला असं वाटतं मला. आता जातो भावेश. बघूया आता भावेश आता दणदणीत काय करतो बघायचं आम्हाला समोर जातो भावेशला. भावेश नाईक हा आमचा सुपरस्टार आहे दाराव्याचा. भावेश नाईक, विकी भोईर, परत आमचे धीरज भोईर, त्याच्यानंतर सचिन नाईक असे बरेच प्लेयर आहेत. मला तेवढे नाव नाहीत येते त्यांना घेतो मी नाव. हा ट्रॅफिक आता तर आहे समजा समोर खेळतो त्या घेतलं मी नाव आहे. चार पाच आहेत या असल्यानंतर मॅच बघायला मजा पण येतात जिंकतात पण चांगलं आहे. बघूया आमचे पोर्टेबल झाले सर पिऊन मुकले आले. त्यांचं काले बिचू उभारले आता आवाज गेलेले आहेत. त्यांची आवाज निघालेली आता. आता तुमचं नशीब चांगलं आहे. तुम्हाला आता असे ग्राउंड मिळतात. आम्ही तर शेतीमध्ये गेलो सुरफुटात गेला. सुरफुटा म्हणजे काय आता तुम्हाला वाटला सर. सुरफुटा म्हणजे तेव्हा भाती शेत आपण कापायचो ना. आता ते चुरफुटा जायचं गवत त्याला बोलतो चुरफुटा. हा फुटा ना त्याला चुरफुटा बोलायचं. बघूया भावी त्यांना आणि म्हणतात चांगला चेंडू विष्णूचा. विष्णूचा चक्र फिरला आहे बघूया. विष्णूने चांगला चेंडू टाकला आहे. अरे पेक्षा जर बघित असेल त्याबद्दल बाहेर या ना. काय त्या बाटल्या घेऊन बसलं तुम्ही काय. विष्णू आडणं माहिती नाही काय ते म्हणते आडणाचं गुप्त गुप्त असेल. चांगला चेंडू मारला विष्णू आणि बघूया झेला. अरे आणि आऊट. बावीस खेळले संतोष आले. बावीस बाद बावीस सुंदर बाद दिले विष्णू. विष्णू गुप्ता असं म्हणतो. विष्णू गुप्ता शर्मा म्हणजे तकलच केलं राहतो. विष्णू शर्मा अभिनंदन. चांगला प्लेयर बात केला विष्णू शर्माने. बसराज बापरे. हा आमचा विराट कोहली आहे बसराज सर. विराट कोहलीची ऍक्शन करतो बसरा. बघ बघा बॅट बघ बघ बॅट. हा असं बघा तुम्ही. बसराज पाटील आमचा. चालेल चालेल बघा ज्याला चांगला आवडतो चांगला करतात. असू द्या बसुराज पाटील. आणि बघूया कसा बसुराज पाटीलला क्रिकेटचं भरपूर हाऊस आहे पण तुम्ही त्याला चान देत नाही रे. हा त्याला मॅचिंग घेतलं काली त्याला 12 आउट होता नाव ठेवायला. हा कमी तिथं आम्ही तिथं तरी घ्या ना त्याला. अरे तू मॅच असली दुपारी तर मी तो सकाळी. या बघूया आता बसुराज पाटील काय करतात. त्यांच्या बॉलिंग बॉलिंग सगळे विष्णू गुप्ता आहेत. शर्माच येतो रे सर. या चांगला शर्मा. अरे वा अरे जबरदस्त कॅच. अरे बापरे जबरे काय इथले बसुराज यांचे. बसुराज आउट. चांगला शॉट आहे बसुराज याचा. कॅच घेणार मी म्हणलं सुरज. अरे सुरज आणि बसू दोस्त आहेत पण त्याने कॅच चांगली पकडली बसूची. हा भारी कॅच सुरज. संध्याला भेटलं बडा बघे तुला. बसुराज हा शून्याबाद झाला आहे. आता आमचं जात आहे सुशील नाईक. सुशील नाईक पण चांगला फलंदाज आहे. अरे पण मला माझा अभिषेक आहे प्लेअरवर. ड्रेस आणि कुठला घातला बघा. ए धावांची दोन पॅड लाव याला. नाही तर कोणाने काढून नाही कपडे. चांगली कॅच पकडली हा सुरेशने. अरे बसू तो दोस्त आहे सुरेश. तू कशी कॅच पकडली रे. सोडायचं नाही जरा खेळून द्यायचं नाही त्याला. चांगलं सोडवता
क्रिकेट मध्ये ना दोस्त ना काय ना माप ना पाप ना यारी ना ना दुनिया सब क्या है बराबर है या सूरज बबया सुशील आर्य बाबा पहला चेंडू आणि पहला बोर्ड हॅट्रिक वा विष्णू विष्णूने हॅट्रिक केले वा विष्णू चांगलं बोलत आहे विष्णू यांनी हॅट्रिक केले थँक्यू विष्णू हॅट्रिक केल्याबद्दल तर चला नेक्स्ट मॅच साठी साधी फुल चालली हॅट्रिक साठी काय ते लावायला पाहिजे पण कोण नाही रे ओले आहे बाटली तरी लावा हा किती ओनर बसले पण बोलत नाही बोलते बोलून फायदा नाही मग असू द्या असू द्या परिस्थितीप्रमाणे वागा ओनर सांगतात मांडवाचे मगर या मग बघू मांडवाचे मगर चालले काय ओल्या चाललेलाच सुशील नाईक आज नाराज झाले म्हणून पहिले चेंडूला त्यांचा तिरपल उडवलाय बघू विष्णूची हॅट्रिक झालंय आता अर्जुन सँडी बुल्स आणि आर के ब्रदर्स टॉस साठी या सँडी बुल्स आणि आर के ब्रदर्स दोन्ही संघाचे संघाने टॉस साठी यायचं आहे थँक्यू टॉस करण्याच्या बॅलमध्ये लागले तुम्हाला जेवण करा आणि लवकर या चला हा हा हो हे सुद्धा नंबर आहे ना ठीक आहे बघूया आता धीरज भोईर पाळी जिथे आहेत बॅट्समन कोणी आवाज मला बॅट्समन कोणी आवाज टॉपिक आणि सुरेश भोईर बघू धीरज भोईर चांगला चेंडू म्हणताय एकच धाव मिळेल सुरेश भोईर धीरज भोईर यांचा एक चांगला दुसरी धावण्याचा प्रयत्न म्हणतो दुसरी धाव पण घेतले दोन धाव झाल्या आहेत जो पण ट्रॅफिक होतो तोपर्यंत गाड्या बरोबर धावतो असं वाटतं मला ट्रॅफिक आहे तोपर्यंत धाव संख्या चांगली होईल असं वाटतं मला चांगला आहे खेळतो ट्रॅफिक आणि धीरज कोणला विष्णूला अरे धीरज भोईर बघूया ट्रॅफिक साठी आज चांगला चेंडू आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न केला एक धाव घेतले आणि एक अपर आले मिथून पाटीलकडनं आपला विष्णू याला एक बॉयलर कोंबडी भेटेल बिन पिसांची पिसं आहेत का तिला नाही त्याची सगळी कोंबडी भेटतो त्याला बॉयलर गावठी नाही गावठी सध्या भेटत नाही बॉयलर भरपूर असतात धीरज भोईर बघू या तिसरा चेंडू धीरज भोईरचा आणि आज म्हणतंय सिंगल चांगला चेंडू तीन चेंडू म्हणजे तीन धाव दिले धीरज भोईर यांनी चार तीन चेंडू चार धावा संघ्याची धाव संख्या किती 28 दोन आणि आठ धाव झाले आहेत धाव संख्या 28 बघूया धीरज भोईर आणि चांगला शॉट मला बघूया कॅच होतोय का विष्णू आहे विष्णू कॅच पकडली विष्णूने हॅट्रिक केली कॅच पण पकडली ऍक्च्युअली विष्णूचे चार विकेट झाले तीन त्याच्या आणि कॅचचे चार विकेट विष्णू पाच विकेट मग तुला तरी कोंबडी भेटेल असं वाटतं मला बघूया आता हा आमचा फोटोग्राफर नंदू भोईर नंदे सोर नंदे नाही म्हणून मला इकडनं जरा दिगे वाटतो जरा दाढे मुशी मारून जरा वाटतो नंद्या नाईक नंदेश आपण शॉर्टकट नंद्या पहिले आमच्या पहिल्यांदा नव्हतं नंद्या हॅट नंद्या नंद्याला धावायचा एवढं नंदी बोलायला लागतो ना गावात भात पाहिजे का हे पाहिजे का त्याला एसे म्हणलेले असतो हा हू हा होतं करतो हा भात पाहिजे हा भात पाहिजे का हा 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 असं आहे ते नंद्या नाईक बघूया काय इथं धीरज भोईर यांना नंद्याने अरे वा चांगला चेंडू नंद्या नाईक चेंडू उकला आहे आणि धाव संख्या झाली की 24 ना 28 आणि या षटकामध्ये खाली चारच धाव दिले आहेत धीरज भोईर यांनी बघूया नंद्या सिक्स मारतोय का नंद्या भोईर नंद्या नाईक बघूया अरे सिंगल काढली नंद्या नाईक यांनी आणि धाव संख्या झाली 29 ओव्हर झाली चार ओव्हर 29 धावा अरे कमसे कम 50 धावा पाहिजे जिंकण्यासाठी दोन्ही संघाच्या कर्णाने प्राईड मध्ये येते टॉस होण्यासाठी आल्यात का हा लवकर येत टॉस उरून घ्या हा तू आलस हा मनोज कामेश
आपला एकन अरे कामीच आहे ना हो आणि मनोज आले का मनोज तुला पाठव बदलीवर अरे वा चालतो बदलू डायर चालतो काय ना नाईट लावल्यावर का डेला चालायला जाऊत ना जमत नाही ना या गुरुनाथ नाईक म्हणतो हरले ते काय करणार त्यानं आता बिचारे मी आज हातांचं घालवले मी असतं हे आता म्हणून आता टॉस कर गुरुनाथ नाईक आणि कामेश नाईक आणि मनोज नाईक समोर जे बंधूच वाटत मला ते दोन तिथे राहतात ते बघा टॉस झालाय हा म्हणते आम्ही टॉस जिंकला हा संडे का पंडे कामेश नाईक यांनी टॉस जिंकला आहे बघूया आता काय घेतात ते आमचीच टीम आहे आऊट झाला ट्रॅफिक आऊट ट्रॅफिक हा बाद झाला आहे संघाचे दर्शन 29 ना 3-4 ना संधीसाठी अजून चालू काय मॅच झालंय चालू होते मग सांगू बोलले चालू एवढे लोक टिकले इथे एक आपण आले गुरुनाथ नाईक ना पण संदेश अजून मॅच चालू झाली नाही प्रत्येक षटकारसाठी 1/4 1.90 भेटेल असं सांगितलं आहे मला हा सॉरी आणि ट्रॅफिक हा कोंबडी कोणला कोणची साठी हा विकेट हॅडीसाठी 2 पॉईंटची कोंबडी भेटेल बघूया म्हणजे बॉलिंग साठी आले ते तेजेस आहे का समीत हॅटलिक साठी एक कोंबडी ठेवले बॉयलर आणि एक धाव घेतले डिक्लेअर झोन मध्ये गेले एक धाव झाले संघाची धाव संख्या 3-4-30 बघूया आता 5 चेंडू मध्ये किती धाव करतात हनुमान नाईक आणि नंदेश नाईक 5 चेंडू शिल्लक आहेत 4 चेंडू शिल्लक आहेत बघू 4 चेंडू मध्ये आलो काहीतरी व्यक्ती आले हनुमान नाईक यांना समोर काय तरी दिसले का पैसे दिसले काय हनुमान नाईक येऊ द्या बॉल बाय चला 4 चेंडूचा खेळ बाकी आहे बघूया किती धाव घेतात हनुमान नाईक आणि नंदेश नाईक चांगला चेंडू म्हणतोय आता ओ विष्णू अरे वा चांगले कॅच घेतले विष्णू विष्णूचा भारी आज विष्णू म्हणतोय 2 कोंबड्यांचा शिल्पकार ठरतो असं वाटतं मला आज सर्व विष्णूकडे जातात 3 कॅच विष्णू घेतला आणि 3 विकेट टोटल 6 विकेट झाले विष्णूचे 4 विकेट आणि 3 कॅच 7 आज विष्णूचा दिवस आहे का चक्र ताजेकडे चक्र कुठे पण फिरू शकतो विष्णूने सांगितलं कुठे चक्र फिरवायचा आता शिशुपालचा 101 माफ केलं चरित 102 घालवला असं चक्र आहे पाहिण्यामध्ये विष्णू बकरा आहेच बघूया हा चांगला चेंडू समित यांचा मोहित नाईक बाबा आमचा मोहित नाईक म्हणजे आमचे दोस्ताचे पोरा आहे भास्कर नाईक मोहित जाऊ दे येतो बाहेर मोहित नाईकला मी पहिल्याच मी बॅट होतो बघतो त्यांचे वडील खेळायला यायचे पण ते बॅट नसे घेत फिल्डिंग करायचे बघूया मोहित नाईक काय करतात चांगला चेंडू समित नाईक यांचा आणि म्हणतो बाद मोहित नाईक आबाद नंदेशला ट्रॅक देतच नाही बिचारे तिथे त्या साईडला कधीच नाही त्यावेळेस ट्रॅक द्या नाही म्हणून नंदेशला आता म्हणतो बॅटरी नंदेशी डाऊन होणे शक्यता आहे दोनच चेंडू आहेत ना लाच चेंडू आता प्लेअर आपला कोण प्रथमेश नाईक बघूया प्रथमेश नाईक आता किती एकच चेंडू शिल्लक आहे काय करतात प्रथमेश नाईक हा प्रथम संदीप नाईक अरे वा चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू म्हणतोय संपले ना 5 ओव्हर झाले का हा चला 5 ओव्हर झाल्या चला तुम्ही आता बॅट्समॅन बाहेर या धाव संख्या झाली 31 ना 31 संघाच्या धाव संख्या झाली 30 जिंकण्यासाठी 31 धावांची गरज 30 चेंडू 31 धावा बघूया आता आमच्या मिथुन भाईचा संघ काय करतोय धीरज भोईर आहे संघामध्ये आहे आणि भरत पाटील आहे अरविंद नाईक आहे का आ? आम्ही आता या जेवण घेतो तुम्ही कॉमेंटी सांगा
चेंडू आणि 31 धावांची जर आवश्यकता असेल तर सलामीची जोडी त्वरित पाठवायची आहे. धीरज भोईर आपल्यास विनंती आहे की आपण सलामीवर पाठवा. राजेश भोईर आणि गणेश नाईक ही सलामीची जोडी मात्र जोडी 40+30+ कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. तोच नियम सातत्यपूर्ण DGPL पासून आपण आखला गेला आणि त्याच इथे मात्र परिवर्तन होत असताना पाहायला मिळतंय. पहिल्या सामन्यामध्ये AR स्ट्रायकर्स ने मात्र साई माऊली संघाला पराभूत केलं. त्यानंतर 5-1-5-1 मनोहर ग्रुप यांनी पराभूत केलं ते 12 आर्मी. आणि आता प्रीत इलेवन आणि महिरा मुष्टी या दोन संघादरम्यान लढत जरूर पाहतो. फलंदाजी करत असताना प्रीत इलेवन संघ 30 धावांवर पोहोचला आणि 31 धावांचं बाप्य कसं आव्हान आहे. नेक्स्ट मॅच सँडी बुल्स आणि आरके ब्रदर्स. त्यानंतर मात्र ड्रॉ केला जाईल सेमी फायनलचा. चला सामन्याला त्वरित सुरुवात करा. बराचसा उशीर जरूर झाला. आतापर्यंत 2:05 झालेले आहेत. तीस चेंडू 31 धावांची आवश्यकता. गेम ऑन. पहिला गोलंदाज गेमच्या मार्कवर जरूर पाहायला मिळेल. हनुमान नाईक त्यांच्या समोर. फलंदाजीसाठी राजेश भोईर आणि गणेश नाईक. 30 चेंडू 31 धावा. गेम ऑन. पहिला चेंडू इथे मात्र चांगला भिरकावला आहे आणि पहिल्या चेंडूवर मात्र 0 धावसंख्येची खेळी करून कोणत्याही भोपळ्यांना फोडता राजेश भोईर बॅक टू दगआउट. चेंडूवर मात्र फलंदाज बाद झाले. 0 धावसंख्येची खेळी करून राजेश भोईर मात्र तंबूच्या आशयात जरूर परतले गेले. चांगली सुरुवात. मापक असं आव्हान टार्गेट जरी छोटं असलं तरी त्याला मोठं करणं गरजेचं. आजपर्यंत ते घडलंय काय. आले मात्र समीप याच्या बॅटमधून हा चौकार आलाय आणि सुरुवात चांगली करून देत असताना जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर सफलता जरूर मिळवली परंतु नंतरच्या चेंडूवर प्रहार आणि कोणतेही दडपण न बालकता समितीच्या बॅटमधून हा चौकार. 4 धावांनी धावसंख्येचा श्री गणेश होत असताना जरूर पाहायला मिळाला. एक गरीब बाद 4 धावा धावफेकावर मनीरा निष्ठी या संघाची. परंतु एल बी डब्ल्यू आउट नसेल. अपील जरूर झाली होती परंतु आम्ही नियम सकाळच्या सत्रामध्येच सांगितले की लेग बिफोर विकेट हा गृहित धरला जाणार नाही. ही आपली गाव अंतर्गत स्पर्धा आहे. नियमांची अंमलबजावणी जरूर परंतु ते लोक उलटोस मिस टायमिंग. जेलची संधी. जेल खाली बसरा चालाय आणि टिपलाय जेल आणि संपलाय फलंदाज समितीचा खेळ. समित बॅक टू दगआउट. चार अशी अवस्था. न्यू बॅट्समॅन नंबर 4 वर
अरविंद नाईक जरूर सज्ज झाले नॉन स्ट्राइकिंगला, पण गणेश नाईक यांना जरूर पाहतोय. चांगली गोलंदाजी एक चौकार, परंतु दोन फलंदाज बघून एक डॉट बॉल आलाय. चार चेंडू आणि चार धावांची दोन चेंडू शिल्लक असेल. पीवनचं पहिलं षटक हाताळतोय हनुमंत आणि इथे मात्र पुढे सरसर खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल 30-31 समीकरण. आता मात्र थोडस अवघड होत असताना पाहायला मिळते. 25 चेंडू आणि 27 या पद्धतीची गोलंदाजी, परंतु चांगला बॅकफुट वर जाऊन पंच पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतो, एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. दोन धावांनी धावफलकाचा विचार केला तर 7 धावा धावफलकावर. षटक क्रमांकाचं पहिलं संपुष्टात आणि एका षटका अखेरीस 2 गडी बाद 6 धावा आणि येणारे 24 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल ती जिंकण्यासाठी महिला निष्ठी संघाला. चोवीस चेंडू 25 धावांची आवश्यकता. आता मात्र सूरज भोईर सज्ज झालाय 30+ फिरकीपटू. ज्या पद्धतीने पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी केली होती विष्णू, त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल सूरजला. आणि इथे मात्र पहिला चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा हाताळला गेला आणि या चेंडूर फक्त धाव मिळाली ती 1. गणेश नाईक यांना मी लहानपणी अंडर क्रिकेट बेलापूर परिसरामध्ये खेळत असताना जरूर पाहिलं होतं. त्यामध्ये नितीन नाईक महत्वाची भूमिका संघनायक होते. अंडर बॉक्स क्रिकेट मध्ये नावाजलेला 12वा संघ जरूर होता, त्यामध्ये गणेश नाईक यांचा देखील समावेश. मनोज नाईक तसेच मच्छिंद्र दादा, सँडी दादा हे देखील यांचा देखील समावेश होता. हे सर्व खेळाडू जे होते यांनी काल गाजवला, त्यावेळेला मात्र युट्यूबची व्यवस्था नव्हती. त्यावेळेला चांगला खेळ करणारे खेळाडू 12 गावामध्ये देखील आहेत. स्विंग इन मिस, इथे मात्र मोठी अपील पाहायला मिळते, परंतु पंच तटस्थ उभे आहेत. दोन गडी बाद 8 अशी अवस्था आतापर्यंत जरूर, परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज सूरज होईल. सातत्यपूर्ण गोलंदाजी मोठ्या पटक्यांपासून वंचित जरूर बोलाय फिरकेवर जादूगर सूरज होईल. परंतु इथे मात्र चांगला क्षेत्ररक्षण नंदेश नक्कीच. क्रिकेट हा खेळ असा आहे, फुटबॉल हा फक्त पायाने खेळायचा असतो, दुसऱ्या शरीराला लागला तर पेनल्टी दिली जाते. परंतु क्रिकेट शरीराच्या कोणत्याही भागापासून आपण चेंडू अडवला तरी धावा मात्र सुरक्षित मानल्या जातात. ते चित्र पाहायला मिळालं, नंदेशाने पायाने चेंडू अडवला, त्यानंतर मात्र सूर्याची दिशा भरकडली. धावसंख्या 1 ने वाढते, संघाच्या धावसंख्या 1 ने भरणा, संघ धावून पोहोचलाय तो 10-11 अजून देखील 21 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असेल 20 चेंडू 21 धावा. महत्वपूर्ण षटक हाताळत असताना सूरज पाहायला मिळतोय. स्विंग इन मिस, परंतु लाईन मिस केली आहे. पंच पुन्हा एकदा वळत असताना धावसंख्या 11, 20 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. सुरुवातीच्या काळामध्ये चांगली गोलंदाजी, परंतु आता बॅक टू बॅक 2 अवांतर आले. हा देखील खोदून काढला लॉंग अपच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. फक्त मिलेल ते एक धाव, एक या धावसंख्येने धावफलकाला आकार दिलाय. 12-11 जरूर गाठला आणि या षटकातील विचार केला तर शेवटचा चेंडू धावसंख्या धावफलकावर 12,
सहा धावा पाच चेंडूं मध्ये आतापर्यंत खर्च केला. तर सूरज यांनी 19 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल. हा चेंडू निर्धाव आला तर कुठेतरी चित्र बदललं असताना जरूर पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू षटक क्रमांक दुसरा. मित्रमंत्र चांगला फटका सजावला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि मिळते फक्त एक दशक संपले. क्रमांकाचा दुसरा दोन षटक अखेरीस 13 धावा धावफलकावर येणारे 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल ती फलंदाजी करणाऱ्या महिरा मिस्ट्री इलेव्हन संघाला. भावेश आलाय तिसऱ्या षटकासाठी. इथे मात्र धावांचा बचाव करावा लागेल. 18 चेंडू आणि 18 मात्र. सर आपण कुठे असाल तर कृपया समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. सागरजी मात्र सर होली चषक 12 आयोजित या 2024 स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तिसऱ्या षटकासाठी भावेश सज्ज झालाय. पहिला चेंडू इथे मात्र फक्त सिंगल आली आहे. बायसंख्या धावफलकावर 14 जरूर पाहायला मिळते. येणारे 17 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. सूर्यकसे भव्य दिव्य आयोजन आपण 12 गाव अंतर्गत होली चषक ही स्पर्धा जरूर अजमावतोय. 17 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल ती महिरा मिस्ट्री इलेव्हन संघाला. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल हा मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल आणि थोडस दडपण जरूर फलंदाजी करणाऱ्या संघावर करेल. तीच अपेक्षा असेल इथे स्वतः संघनायक भागेशाला स्वतःकडूनच. पुन्हा एकदा सलगचा दुसरा डॉट बॉल आलाय. फलंदाज अरविंद यांना मात्र जखडून ठेवलंय. 3 चेंडू मध्ये फक्त एक धाव. 17 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. आता मात्र दोन सलगचे निर्धाव आल्या कारणाने 15 चेंडू आणि 17 धावा. आता मात्र उंच उचली घेणारा व्हाईटचा इशारा चेंडू 1/4 ओव्हर भूमिकेमध्ये पंच देखील पाहायला मिळाला आणि दंडित केले होते. गोलंदाजाला नियमांची अंमलबजावणी जरूर केली गेली. धावसंख्येत भरणा संघाची धावसंख्या 15. स्विंग मिस. पुन्हा एकदा डॉट बॉल. 14 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. आता मात्र त्रिफला उद्ध्वस्त केलाय. फलंदाज क्रमांक 3 अरविंद मात्र बॅट द डगआउट.
15 धाव संख्येवर तिसरा आदरा महिरा मिस्टी इलेव्हन या संघाला विरोध लागला गेलाय. या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि आता मात्र आयकॉन टू आयकॉन सोळा धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 16 धावा. दोन मजबूत बांधेचे फलंदाज जरूर मैदानामध्ये उतरले गेलेत ज्यांच्या मनगडामध्ये जोर येते. मात्र स्विंग मिस लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू जरूर हाताला गेला. धावसंख्या 1 ने भरणार संघाची धावसंख्या 16 या आकड्यावर. अजून 15 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक असेल 13 चेंडू 15 धावा. हा महत्वाचा चेंडू सन्मान दिलाय आणि इथे मात्र स्ट्राईक आपल्यावर नेक्स्ट ओव्हर मध्ये ठेवण्यासाठी धीरजाचा प्रयत्न आणि धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या 17 येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 14 धावांची. सामना क्लिअर केला या षटकाराने. आता मात्र चपराक लागवायची होती परंतु स्वतःवर नाराज आहे धीरज. डॉट बॉल आलाय. आता मात्र 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. या 4 चेंडूंमध्ये जर धावसंख्येला रोख घातली तर मात्र शेवटचं षटक पाहावं लागेल, नाहीतर मात्र याच षटकांमध्ये सामना संपण्याची शक्यता. परंतु जबाबदारीने खेळली ते मात्र धीरज करत असताना जरूर पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढते. 24 धावा धावफलकावर. 7 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 9 आणि आता मात्र जसा संधी मिळाली तर संधीचं सोनं षटकाराच्या साह्याने मात्र जरूर करून दिलं ते धीरज भोईरे याने. आणि समीकरणाचा विचार केला तर मात्र फक्त एका धावेची आवश्यकता असेल ती विजय संपादन करण्यासाठी महिरा मिस्टी या संघाला. फक्त एका धावेची आवश्यकता आणि इथे मात्र विजय षटकार येतोय की काय मिस टायमिंग. आणि इथे मात्र विजय संपादन केलाय ते महिरा मिस्टी या संघाने. तिसरा संघ सेमीफायनल मध्ये जाणारा जरूर पाहायला मिळालाय. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक प्रीत इलेव्हन. आपल्याला देखील बॉल आउटसाठी हार्दिक शुभेच्छा असतील.